जय शंकर, श्री स्वामी समर्थ। मला असे का पोरके केले? शंकरची साधना खूप छान चालली होती, त्याला अनेक सिद्धीही प्राप्त होऊ लागल्या होत्या। त्याच्या ध्यानाचा सराव तर इतका झाला होता की ध्यानाला बसता क्षणी त्याची समाधी लागत होती। रोज नवे नवे अनुभव येत होते, अनेक देवी देवतांचे दर्शनही त्याला ध्यान समाधीत होत होते। शंकर एकदम आनंदात होता। पण एक दिवस उजडला, असा उजडला की त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते। ध्यानाला बसले तरी शंकरला खूप अस्वस्थ वाटत होते। हातात ज्ञानेश्वरी ही घेतली, पण आज त्याची नुसती नजर अक्षरांवरून फिरत होती, त्याचे ग्रहण काही होत नव्हते। मनात हुरहुर लागली होती, डोळेही सारखे भरून येत होते। असे का होत आहे हेच त्याला कळत नव्हते। आज शंकरला स्वामींची खूप आठवण येत होती। शंकरने ठरवले, आता स्वामींनाच आवाहन देऊन विचारावे की आपल्याला असे का होत आहे। शंकरने डोळे मिटवून स्वामींचे आवाहन केले। आवाहन करत त्याने स्वामींना विचारले, स्वामी समर्था, आज मला असे का होत आहे? माझे काही चुकले आहे का? शंकरने असे विचारताच त्याच्या कानात आवाज घुमला, नाही बेटा, नाही बेटा, नाही बेटा। हे शब्द कानावरती पडताच शंकरने डोळे उघडून पाहिले तर समोर वटवृक्षाखाली स्वामी समर्थ बसलेले होते। शंकर धावत धावत स्वामींकडे गेला। स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवणारच इतक्यात स्वामींनी त्याला मिठीत घेतले, आपल्या हृदयापाशी धरले। शंकरला रडू आवरले नाही आणि तो जोर जोरात रडू लागला। स्वामींनी शंकरच्या डोक्यावरती हात फिरवला, त्याला शांत केले। आणि शंकर शांत झालाच होता की स्वामींच्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश झाला। त्या प्रकाशाचे हळूहळू एक ज्योतीमध्ये रूपांतर झाले आणि ती ज्योत शंकरच्या हृदयात जाऊन बसली। शंकरला पुन्हा रडू आले। रडत रडतच शंकर स्वामींना म्हणाला, स्वामी, मला असं पोरकं करून का गेलात? इतक्यात आकाशातून आवाज घुमला, पोरकं कशाने, पोरकं कशाने, मी आहे ना तुझा सांभाळ करायला, तू वडाची मुळी धरून राहा आणि लक्षात ठेव, मी कुठेही गेलेलो नाहीये, मी आता तुझ्यातच आहे, तुझ्या हृदयात आहे, पाहिलंस ना आता, याद रख, हम गया नहीं जिंदा है, शंकरच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते। आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत वटवृक्षाला शंकर नमस्कार करत म्हणाला, स्वामी, तुम्ही नसणार आहात हा विचार केला तरी स्वामी सगळं नकोसं वाटत आहे, भीती वाटते स्वामी। स्वामी शंकरला म्हणाले, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। त्या दिवशी शंकर खूप रडला। तो दिवस होता मंगळवार, चैत्र वाघ त्रयोदशी शके 1800, म्हणजे 30 एप्रिल, 30 एप्रिल 1878, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी। शंकर त्या दिवशी खूप उदास होता। स्वामी त्याला म्हणाले की ते त्याच्या पाठीशी आहेत, त्याच्या हृदयातही आहेत, पण शंकरला काही विश्वास बसत नव्हता। त्या दिवशी त्याची जेवायचीही इच्छा नव्हती। पण शंकरला माहीत नव्हते की ही घटना त्याचे आयुष्य पूर्णपणे वळवून टाकणारी होती। त्याच्या आयुष्याला काय वेगळे वळण लागले बघूयात आपण पुढील भागामध्ये। तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ। जय शंकर। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणार विंदार पणमस्तु।